वेलकम स्टुडंट्स आपल्याला आता लॉग कॅल्क्युलेशन शिकायचं आहे लॉग कॅल्क्युलेशन आपल्याला कोणासाठी वापरावं लागतं लॉग कॅल्क्युलेशन आपल्याला वापरावं लागतं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनसाठी तर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करताना आपल्याला काय काय घ्यावं लागतं तर आपल्याला घ्यावं लागतं लॉगॅरिथम आणि अँटी लॉगॅरिथम मग लॉगॅरिथम कसा बघतात अँटी लॉगेरिथम कसा बघतात आणि याच्या साहाय्यानं आपल्याला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कसं करता येतं बघणार आहोत आपण एखाद्या दिलेल्या नंबरचा म्हणजे संख्येचा आपल्याला लॉगे रिथून घ्यायचा म्हणजे लॉग घ्यायचा म्हणजे काय करावं लागतं तर नंबर ला, ला, ला त्या नंबरचा आपल्याला म्हणजे दिलेल्या संख्येचा आपल्याला कॅरेक्टरिस्टिक घ्यावा लागतो कॅरेक्टरिस्टिक घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याचा मॅन्टिसा घ्यावा लागतो आणि कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसा घेतल्यानंतर दोघांची आपल्याला ॲडिशन करावी लागते बेरीज करावी लागते मग दिलेल्या संख्येचा आपण कॅरेक्टरिस्टिक घेतला मॅन्टीचा घेतला दोघांची ऍडिशन केली की मग आपल्याला मिळतो त्या नंबरचा त्या संख्येचा काय आता मी एक या चार्ट घेतलेला आहे या चार्टमध्ये तुम्हाला फर्स्ट कॉलममध्ये नंबर दिसत आहे सेकंड कॉलममध्ये ह्या नंबरचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे थर्ड कॉलम मध्ये काय आहे मॅन्टीसा आणि फोर्थ कॉलममध्ये काय आहे लॉगेर म्हणजे टोटल तुम्हाला ह्या चार्टमध्ये किती कॉलम दिसत आहेत फोर कॉलम फर्स्ट कॉलम फॉर नंबर सेकंड फॉर कॅरेक्टरिस्टिक थर्ड फॉर मेंटिसा अँड द लास्ट कॉलम फॉर लॉगेर आता आपण हे बघूया की दिलेल्या नंबरचा कॅरेक्टरिस्टिक कसा घ्यायचा आहे आता ह्या संख्येकडे जर तुम्ही पाहिलं ह्या नंबरकडे तर हा नंबर किती अंकी आहे म्हणजे किती डिजिटचा नंबर आहे हा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सिक्स डिजिट नंबर सहा अंकी संख्या आहे या सिक्स डिजिटमधून जर तुम्ही एक कमी केला तर काय येणार बरं फाईव्ह म्हणजे कॅरेकिस्टी काय झाला फाईव्ह त्याच्यानंतर आता तुम्ही ह्या सेकंड नंबरकडे जर पाहिलं तर वरचा जो नंबर आहे नंबर तोच आहे फक्त काय की ह्या नंबरमध्ये पॉईंट तुम्हाला दिसला नाही तर याच्यामध्ये पॉईंट दिसतोय तो पॉईंट आहे एटच्या आणि वनच्यामध्ये बरोबर मग आता ही किती अंकी संख्या दिसते तुम्हाला वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे पाच अंकी संख्या दिसते पॉईंटच्या नंतर पकडायचं नाही बरोबर मग आता ही जर पाच अंकी संख्या आहे तर यामधून एक कमी करा किती येणार आहे चार येणार आहे म्हणजे फोर म्हणजे हा नंबर जर फाईव्ह डिजिट नंबर आहे तर त्या फाईव्हमधून एक कमी करायचा आहे तर किती येईल बरं फोर म्हणजे याचा अर्थ काय झालं की कि कॅरेक्स्टिक किती आला फोर आला आता यावरून तुमच्या एक लक्षात येतंय आहे की दिलेला जो नंबर आहे म्हणजे दिलेली संख्या ती किती अंकी संख्या आहे ते बघायचं मग ती किती अंकी संख्या आहे समजा सहा अंकी संख्या दिसते तुम्हाला सिक्स डिजिट नंबर त्याच्यातून एक मायनस करायचं आहे फाईव्ह येत आहे हा जो नंबर आहे फाईव्ह डिजिट नंबर आहे एक मायनस केला तर काय होणार फोर होणार मग ह्या पद्धतीने एक लक्षात आलं की जितकी अंकी संख्या असते तर त्यातून एक आपल्याला मायनस करावा लागतो मग आता इथं थर्ड नंबरकडे तुम्ही बघा इथं काय दिसते तुम्हाला नंबर तर तोच आहे फक्त तो पॉईंट आपण सरकोत चाललो आहे हा पॉईंट आपण एटच्या पुढे घेतलं येतं थ्रीच्या आणि एटच्या मध्ये तर मग आता ही किती अंकी संख्या होणार आहे बघा वन टू थ्री फोर डिजिट नंबर झाला मग फोरमधून वन मायनस केला तर किती येणार आहे पहा बरं थ्री म्हणजे याचा अर्थ काय की ह्या नंबरचा कॅरेक्टरिस्टिक काय झाला थ्री झाला आता या, का या पद्धतीने मी सांगण्याच्या अगोदर तुम्ही पुढचा विचार करा बरं हा नंबर किती डिजिट नंबर आहे ते मला सांगा वन टू थ्री म्हणजे किती डिजिट नंबर आहे हा थ्री डिजिट नंबर आहे मग ते थ्रीमधून वन मायनस केला तर किती येणार बरं टू येणार त्याच्यानंतर हा नंबर किती डिजिटचा आहे टू आणि सेवन म्हणजे टू डिजिट नंबर आहे मग त्यातून वन मायनस केला टूमधून वन मायनस केला तर वन येणार आहे आता हा नंबर जर पाहिला हा किती डिजिटचा नंबर आहे टू फक्त टू आहे म्हणजे वन डिजिट नंबर आहे एक अंकी संख्या आहे मग एकमधून जर एक मायनस केला आपण वन मायनस वन केलं तर किती येणार झिरो येणार बरोबर आता याच्यापुढे पुढे आपल्याला हे बघायचं आहे की हा जो पॉइंट आहे हा पॉइंट जर आणखी पुढे गेला तर मग कॅरेक्टरिस्टिक कसं घ्यायचं हा आता जर तुम्ही इथं जर पाहिलं तर हा जो पॉईंट दिसतोय तो टूच्या च्या जर आणखी पुढे गेला तर काय तो मग झिरो पॉईंट टू सेवन थ्री एट वन आता मी तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न विचारला की हा जो नंबर आहे म्हणजे ही जी संख्या आहे ती किती अंकी आहे हाऊ मेनी डिजिट नंबर इज दिस किती अंकी संख्या आहे ही तर तुम्हाला सर पॉईंटच्या अगोदर झिरो आहे म्हणजे अंकच नाही आहे म्हणजे ही एक अंकी संख्यासुद्धा नाही दॅट मीन्स दिस इज नॉट कम्प्लीट नंबर ही पूर्णांक संख्या नाही आहे मग याचं कॅरेक्टरिस्टिक कसं लिहायचं याचं कॅरेक्टरिस्टिक असं लिहायचं आता ही पॉईंटच्या अगोदर झिरो आहे बरोबर तिकडे बघू नका आता पॉईंटच्या आधी झिरो आहे ना तर मग एक करायचं झिरो असेल तर वरती बार घ्यायचं ही जी वरती लाईन दिसते ना याला काय म्हणायचं याला काय म्हणायचं बार म्हणायचं बरोबर ना हा मग आता बार लिहिलं आता मी तुम्हाला काय सांगेन बघा हा पॉईंट आहे पॉईंटच्या नंतर फर्स्ट डिजिट कोण आहे म्हणजे पॉईंटच्या नंतरचा पहिला अंक कोण आहे तर तो, तो पहिला अंक आहे कोण हा टू बरोबर फर्स्ट डिजिट इज टू आफ्टर पॉईंट द फर्स्ट डिजिट इज टू मग पॉईंटनंतर पहिला जो अंक आहे तो पॉईंटनंतर किती नंबरला आहे तुम्ही म्हणा सर पहिला अंक पहिल्या नंबरलाच असतो तसं नाही आहे कारण पॉईंटच्या नंतर झिरो पण येऊ शकतो काय येऊ शकतो झिरो पण येऊ शकतो तर झिरो घ्यायचा नाही म्हणजे नॉन झिरो डिझिट झिरो नसलेला अंक बघायचा आपल्याला पॉईंट नंतर झिरो नसलेला अंक कोण आहे पहिला टू आहे इथं पॉईंटनंतर झिरो नसलेला अंक पहिला इथं पण टू आहे इथे पॉईंटनंतर झिरो नसलेला अंक म्हणजे डिजिट कोण आहे टू आहे मग आपल्याला हे बघायचं की पॉईंटनंतर नॉन झिरो डिझिट किती नंबरला आहे मग नॉन झिरो डिजिट म्हणजे झिरो नसलेला अंक मग नॉन झिरो डिजिट हा फर्स्ट नंबरलाय मग बार वन घ्यायचं काय घ्यायचं बार वन बघा काय हे बार वन आहे आता इथं जर तुम्ही बघितलं तर पॉइंटच्या नंतर नॉन झिरो डिझिट म्हणजे झिरो नसलेला डिजिट म्हणजे अंक मग झिरो नसलेला डिझिट कोण आहे हा टू आहे तो किती नंबरला आहे पॉईंटच्या नंतर इथं वन टू सेकंड नंबरला आहे म्हणून इथं काय घेतलं आपण बार टू घेतलं आता इथं सिमिलरली त्याचप्रमाणे बघा हा नंतर झिरो नसलेला जो डिजिट आहे टू तो किती नंबरला आहे पॉईंटच्या नंतर वन टू थ्री थर्ड नंबरला आहे म्हणून बार थ्री घ्यायचं इथं त्या पद्धतीनेच हा जो टू आहे तो किती नंबरला आहे वन टू थ्री फोर फोर नंबरला आहे म्हणून इथं बार फोर घ्यायचं इथं जर तुम्ही पाहिलं तर पॉईंटनंतर हा जो टू आहे तो किती नंबरला आहे वन टू थ्री फोर फाईव्ह फिफ्थ नंबरला आहे म्हणून काय घ्यायचं गा बार फाईव्ह घ्यायचं मग आता हे लक्षात आलं तुमच्या की पॉइंटच्या आधी झिरो जर असेल तर कॅरेक्टिस्टिक कसा घ्यायचा पॉईंट नंतर नॉन झिरो डिजिट म्हणजे झिरो नसेल अंक जितक्या नंबरला आहे ना तितका बार घ्यायचा फर्स्ट नंबरला आहे बार वन सेकंड नंबरला आहे बार टू थर्ड नंबरला आहे बार थ्री फोर्थ नंबरला आहे बार फोर आणि फिफ्थ नंबरला असेल तर बार काय फाईव्ह म्हणजे ह्या पद्धतीने आपण काय बघितलं सांगा बरं जो दिलेला नंबर आहे त्या नंबरचा आपल्याला काय घेता येणार आता कॅरेक्टरिस्टिक घेता येणार मला वाटतं आता सगळ्यांच्या हे लक्षात आलं असेल की दिलेल्या नंबरचा कॅरेक्टरिस्टिक कसा घ्यायचा आता कॅरेक्टरिस्टिक समजला आपल्याला पण कॅरेक्टरिस्टिकच्या नंतर आपल्याला आता बघायचा कोण मॅन्टिसा मग मॅन्टिसा बघताना एक गोष्ट लक्षात ठेवायची कॅरेक्टरिस्टिक लिहिल्याच्या नंतर ह्या पॉइंटला अर्थ उरणार नाही म्हणजे पॉईंटचा विचार करायचा नाही कॅरेक्टरिस्टिक घेताना पॉईंटचा विचार करायचा नाही कॅरेक्टरिस्टिक घेताना ही संख्या तुम्हाला किती अंकी दिलेली आहे तर त्याच्यामधून फक्त किती अंक घ्यायचेत चार घ्यायचेत म्हणजे फोर डिजिट घ्यायचे वन टू थ्री फोर म्हणजे घ्यायचं कोण नाही एट आणि वन घ्यायचा नाही आहे वन टू थ्री फोर एट आणि वन घ्यायचा नाही आहे इथंही बघितलं पुढे वन टू थ्री फोर म्हणजे कोण घ्यायचं नाही एट आणि वन घ्यायचा नाही आहे आपण आता सुरुवात करणार आहोत की दिलेल्या नंबरचा मॅन्टिसा कसा घ्यायचा आपण कॅरेक्टरिस्टिक घेताना डायरेक्ट तो नंबर बघितल्यावर आपल्याला कॅरेक्टरिस्टिक घेता आलं आहे म्हणजे काय की आपल्याला लॉकटेबलची गरज पडली नाही मात्र मँटिसा घेताना आपल्याला लॉकटेबल घ्यावा लागेल मग लॉकटेबलमधून आपल्याला शोधायचा आहे कोण मॅन्टिसा मग हा नंबर जो आहे ह्या नंबरचा विचार करा तुम्ही टू सेवन सिक्स थ्री एट वन मी इतक्यातच तुम्हाला सांगितलं की फक्त फोर डिजिट घ्यायचे चारच अंक घ्यायचे मग चार अंक घ्यायचे मग हे पुढचे दोन अंक काय करायचे सोडून द्यायचे पण तुम्हाला एक माहीत आहे हा नंबर जर आपण सोडून दिला म्हणजे थ्रीच्या नंबर थ्रीच्या नंतर कोण येतं म्हणजे चार डिजिट घ्यायचे पण पाचवा डिजिट सोडायचा ना आपल्याला डिजिट मग डिजिट कोण आहे एट आहे इट इज ग्रेटर दॅन फोर ग्रेटर दॅन फोर म्हणजे चारपेक्षा मोठा अंक आहे हा महाअंक जर चारपेक्षा मोठा असेल म्हणजे पाचवा अंक फिफ्थ डिजिट जर कितीपेक्षा मोठा असेल चारपेक्षा तर हा जो फोर्थ डिजिट आहे म्हणजे याच्या आधीचा तो एकने वाढवायचा म्हणजे थ्रीचा किती पकडायचा मग आता आपल्याला फोर पकडायचा सांगा बरं असं कधी करायचं ज्या वेळेला आपण हे चार अंक घेतो आणि पाचवा अंक आपण घेणार नाही जो अंक आपण घेत नाही तो चारपेक्षा मोठा आहे का मग तो चारपेक्षा मोठा असेल फोरपेक्षा जर ग्रेटर असेल तर काय करायचं हा अंक एकने कमी सॉरी हा हा डिजिट सोडून द्यायचा हा अंक सोडून द्यायचा आणि त्याच्या आधीचा अंक जो आहे ना तो एकने काय करायचा वाढवायचा म्हणजे थ्रीचा फोर करायचा इथं पण थ्रीचा फोर होणार इथं पण थ्रीचा फोर होणार जर समजा या एटच्या जागेवर जर फाईव्ह असता तर मग ग्रेटर दॅन फोर आलं की नाही तरी हा थ्रीचा फोर झाला असता इथं जर एटच्या जागेवर आता फाईव असला आस समजा सिक्स असला सेवन असला एट असला नाईन असला तर आधीचा डिजिट एकने वाढेल जर इथं एटच्या जा जागेवर थ्री राहील असता की ती थ्री मग hin, थ्री हा थ्री ग्रेटर दॅन फोर येईल का नाही ग्रेटर दॅन फोर येणार नाही मग हा अंक वाढणार नाही हा थ्रीच राहणार आहे इथं टू असेल हा थ्रीच राहणार आहे इथं वन असेल हा थ्रीच राहणार आहे झिरो असेल हा थ्रीच राहणार आहे मग आता एक आपले एक लक्षात आलं की आपल्याला ज्या ह्या नंबरचा काय घ्यायचा आहे मेंटिसा मग मेंटिसा घेताना मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला चारच डिजिट घ्यायचे आहेत फोरच डिजिट घ्यायचे आहेत मग ते, ते कौन -कौन फोर डिजिट घेताना ते कोण कोण असेल आता टू सेवन सिक्स थ्री नाही टू सेवन सिक्स आणि इथं फोर पकडायचं आहे मग याच्यासाठी आता आपल्याला लॉकटेबलमध्ये जावं लागेल आणि मग बघायचं लॉकटेबलमध्ये की याचा मॅन्टिसा कसा घ्यायचा आपण लॉक टेबलचं स्ट्रक्चर समजून घेऊया बघा लॉक टेबलमध्ये हा जो फर्स्ट कॉलम असतो या फर्स्ट कॉलममध्ये टेनपासून नंबर स्टार्ट होतात टेन इलेवन ट्वेल असे नंबर पुढे कुठपर्यंत जातात नाईंटी नाईनपर्यंत कुठपर्यंत जातात नाईन्टी नाईन म्हणजे टेनपासून कुठपर्यंत नाईंटी नाईनपर्यंत नंबर असतात फ्रॉम टेन टू नाईन्टी नाईन त्याच्यानंतर बघा आता इकडे याच्या पुढे झिरो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन फ्रॉम झिरो टू नाईन नंबरेवरती कोणते नंबर आहे झिरो टू नाईन आता इथं मी तुम्हाला कॉलम दाखवलेले नाही आहे म्हणजे झिरोच्या खाली इथं झिरोच्या खाली आणि ह्या टेनच्या पुढे इथं नंबर असतात वनच्या खाली ह्या टेनच्या पुढे नंबर असतात म्हणजे हे आता झिरो टू नाईन झालं त्याच्यानंतर पुढे मीन डिफरन्स असतो काय असतं मीन डिफरन्स तर तो मेन डिफरन्स सुद्धा कसा असतो मीन डिफरन्समध्ये पण वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन नाईन पर्यंत काय असतात ते नंबर्स असतात आपण लॉकटेबलमध्ये पण बघूया तसं बघा लॉकटेबलमध्ये इथं लॉकेल इथं मध्ये इथं हा जो फर्स्ट कॉलम आहे फर्स्ट कॉलममध्ये बघा टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन या पद्धतीने नंबर आहे वरती बघा इथं फ्रॉम झिरो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन मग याच्या खाली बघा कायचा तुम्हाला हे नंबर दिसत आहेत बरोबर आहे ना त्याच्यानंतर मेन डिफरन्स पहा मेन डिफरन्समध्ये काय फ्रॉम वन टू काय नाईन आहे मग आता आपल्याला ज्या संख्येचा ज्या नंबरचा मँटिसा पाहिजे तो कसा बघायचा बघा आता आपल्याला ह्या नंबरचा मॅन्टिसा बघायचा आहे कोणत्या टू सेवन सिक्स आणि थ्रीचा आपण फोर पकडला तो कसा तुम्हाला ते तुम्हाला माहीत आहे मग पहिल्यांदा दोन अंकी संख्या घ्यायची म्हणजे टू सेवन ट्वेंटी सेवन घ्यायचा त्याच्यानंतर सिक्स घ्यायचा आणि नंतर कोण घ्यायचा थ्री घ्यायचा हा ट्वेंटी सेवन कुठे बघायचा हा सिक्स कुठं बघायचा आणि हा थ्री कुठं बघायचा पा आता ट्वेंटी सेवन कुठे बघायचा सिक्स कुठे बघायचा आणि थ्री कुठे बघायचं मी सांगतो तुम्हाला 27 6 हा ट्वेंटी सेवन एक नंबरच्या कॉलममध्ये बघायचा बरोबर नंतर हा जो सिक्स आहे हा कुठं बघायचा हा बघायचा तुम्हाला वरती झिरो टू नाईनपर्यंत जे नंबर दाखवले तिथं बघायचा आणि हा फोर्थ आहे मी इथं थ्रीचा आपण फोर करून घेतलेला हा कुठं बघायचा हा बघायचा मीन डिफरन्समध्ये म्हणजे हा बघायचा ही दोन अंकी संख्या बघायची पहिली फर्स्ट कॉलममध्ये हा सिक्स बघायचा झिरो टू नाईनच्या कॉलममध्ये आणि हा थ्री बघायचा मेन डिफरन्समध्ये आपण ट्वेंटी सेवन बघूया आता पहिल्यांदा बघा हा जो फर्स्ट कॉलम आहे या फर्स्ट कॉलममध्ये टेन इलेव्हन ट्वेन असं ट्वेंटी सेवन बघायचं से। मग आपण असं पुढे गेलो तर आपल्याला ट्वेंटी सेवन मिळेल ट्वेंटी सेवन नंतर आपल्याला सिक्स बघायचं आहे बरोबर ना आठवतंय ना तो सिक्स कुठं बघायचं आपल्याला याच्यामध्ये इथं फ्रॉम झिरो टू काय दिसते तुम्हाला नाईन झिरो टू नाईनमध्ये सिक्स बघायचा झिरो वन टू थ्री फोर फाय आणि सिक्स इथं सिक्स पाहिला म्हणजे इथे काय पाहिलं आपण पहा बरं ट्वेंटी सेवन पाहिला बरोबर ट्वेंटी सेवन इथं पाहिला फर्स्ट कॉलममध्ये आणि सिक्स कुठं पाहिलं आपण ह्या झिरो टू नाईनच्यामध्ये सिक्स पाहिला मग ह्या सिक्सपासून खाली यायचं असं त्या कॉलममधून खाली यायचं आणि या ट्वेंटी सेवनच्या रोमधून असं राईटला जायचं बरोबर ट्वेंटी सेवनच्या रोमधून असं आडवं कुठे जायचं पुढे जायचं आणि सिक्सच्या कॉलममधून खाली यायचं मी इथं तुम्हाला एक नंबर दिसेल तो नंबर काय दिसतो पहा बरं फोर फोर झिरो नाईन काय नंबर दिसतोय फोर फोर झिरो नाईन दिसतोय हाच नंबर आपण लॉकटेबलमध्ये प्रत्यक्ष कुठे आहे ते पाहूया हे बघा फर्स्ट कॉलममध्ये तुम्हाला या ठिकाणी ट्वेंटी सेवन दिसतो आहे बरोबर ट्वेंटी सेवनपासून पुढे जायचं आपल्याला हा एक नंबरचा झिरोचा कॉलम असेल हा दोन नंबरचा म्हणजे वन असेल फर्स्ट कॉलम नंतर हा सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ आणि सिक्स्थ हे पहा याच्यावरती सिक्स्थ आहे की नाही म्हणजे ह्या ट्वेंटी सेवनपासून राईटला जायचं आणि ह्या पासून खाली यायचं बिलो यायचं तर आल्यावरती आपल्याला इथं काय म्हणायला पहा बरं फोर फोर झिरो नाईन काय मिळालं फोर फोर झिरो नाईन मिळाला आहे ओके लक्षात आलं आहे आता तुमच्या आता एक अंक अजून बघायचं राहिलं मेन डिफरन्स मेन डिफरन्समध्ये थ्री पाहिजा होता आपल्याला काय पाहिजे होतं थ्री मग इथं थ्री कुठे आहे इथं पाबर मेन डिफरन्समध्ये समोर जायचं पुढे हा एक नंबरचा कॉलम असेल हा दोन नंबरचा आणि हा तीन नंबरचा तर तिथं तुम्हाला काय दिसतंय फाईव्ह दिसतंय पण आपल्याला थर्ड नंबरचा मेन डिफरन्स नाही पाहिजे आपण काय केलं होतं माहिती आहे तुम्हाला थ्रीचा फोर करून घेतला होता काय केला होता कारण थ्रीच्या पुढचा जो नंबर तो एट होता तो ग्रेटर दॅन फोर होता म्हणून थ्रीचा आपण फोर केला म्हणजे मग फोर्थ नंबरचा जो, जो मेन डिफरन्स आहे तो पुढे येईल बघा हा फर्स्ट नंबर सेकंड नंबर थर्ड नंबर आणि फोर्थ नंबर, नंबर, नंबर तो सिक्स आहे किती आहे सिक्स आहे बघा किती नंबरचा मेन डिफरन्स फोर नंबरसाठीचा जो मेन डिफरन्स आहे तो किती आहे सिक्स आहे आता पुन्हा इथे पहा ट्वेंटी सेवनच्या पुढे पाहिजे आपल्याला नंतर ह्या सिक्सच्या खाली पाहिजे बरोबर आणि मेन डिफरन्स कितीच्या खाली घ्यायचं आहे आपल्याला थ्रीच्या नाही आता आपण पुढे जाणार कितीच्या खाली घेणार तो फोरच्या खाली घेणार आहे तो फोरच्या खाली तर थ्रीच्या खाली ॲरो दाखवलेला आहे पण तो पुढे सरकून घ्यावा लागेल आपल्याला फोरच्या खाली तो किती येणार आहे सिक्स येणार आहे मग आता ट्वेंटी सेवनचा सिक्स फोर काय म्हणायचं आता ट्वेंटी सेवनचा काय सिक्स फोर मग किती आला सिक्स फोर सिक्सच्या खाली आलं फोर फोर झिरो नाईन आणि फोरच्या खाली किती आलं सिक्स आलं या दोघांची ॲडिशन करायची बेरीज करायची या दोघांच्या बरोबर ना मी दोघांची बेरीज केली सम केली तर किती होणार फोर फोर झिरो नाईन आता हा जो नाईन आहे ना या नाईनमध्ये जर तुम्ही झिरो नाईनमध्ये जर तुम्ही सिक्स ॲड केला तरी तर फिफ्टीन होईल किती होईल फिफ्टीन म्हणजे फोर फोर वन फाईव्ह काय होईल फोर फोर वन फाईव्ह हा झाला त्याचा मॅन्टिसा आता आपण ह्या चार्टमध्ये ह्या फर्स्ट नंबरच्या सा मॅन्टिसासाठी ह्या मॅन्टिसाच्या कॉलममध्ये काय लिहिणार फोर फोर वन फाईव्ह आता सेकंड नंबर जो आहे याचा पण आपल्याला मॅन्टिसा लिहायचा मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की कॅरेक्टिस्टिक घेताना आपण किती अंकी संख्या आहे त्याचा विचार करतो पण मॅन्टिसा घेताना आपण त्याचा म्हणजे ह्या पॉईंटचा विचार करत नाही बरोबर पॉईंटचा जर विचार करतच नाही आपण तर मग इथं जसं आपण पाहिलं ट्वेंटी सेवनचा सिक्स फोर इथं पण ट्वेंटी सेवनचा सिक्स फोरच पाहणार इथंही ट्वेंटी सेवनचा सिक्स फोरच पाहणार इथंही ट्वेंटी सेवनचा सिक्स फोरच पाहणार प्रत्येक ठिकाणी म्हणजे स इथंसुद्धा आपण ट्वेंटी से uh, ट्वेंटी सेवनचा थोडी मिस्टेक होती सिक्स राहिलेला होता तर इथे आपण ट्वेंटी सेवनचा सिक्स थ्री एट वन पाहणार म्हणजे सिक्स सेवनचा ट्वेंटी सेवनचा सिक्स फोर पाहणार इथे ट्वेंटी सेवनचा सिक्स फोरच पाहणार बरोबर म्हणजे याचा अर्थ काय की आपण कॅरेक्टरिस्टिक घेताना पॉईंटचा विचार करत नाही जर इथं आपण पॉईंटचा विचार जर केला नाही तर सर्व ठिकाणी ट्वेंटी सेवनचा सिक्स फोरच पाहतोय की नाही म्हणजे सर्वांचा मॅन्टिसा सेम येणार म्हणजे मॅन्टिसाच्या कॉलममध्ये तुम्हाला फोर फोर वन फाईव्ह सगळीकडे काय दिसतंय सेम दिसतंय म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं का आपण काय शिकलोत आपण शिकलोत कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसा कसा घ्यायचा आता आपल्याला त्या नंबरचा काय लिहायचा लॉगेरिथम लिहायचा मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की दिलेल्या नंबरचा जर आपल्याला लॉगेरिथम घ्यायचा असेल तर काय करावं लागेल लॉगेरिथम घेताना कॅरेक्टरिस्टिक घ्यायचा मॅन्टिसा घ्यायचा कॅरेक्ट्रिस्टिक आणि मॅन्टिसा लिहायचा कसं बघा आता इकडे हा कॅरेक्टरिस्टिक फाईव्ह आपण इथे घेतला त्याच्यानंतर पॉइंट द्या काय द्या पॉईंट द्या आणि पॉइंटच्या नंतर काय लिहायचा मॅन्टिसा लिहायचा म्हणजे पॉईंटच्या आधी काय लिहायचं बोला कॅरेक्टरिस्टिक आणि पॉइंटच्या नंतर काय लिहायचं मॅन्टिसा पुन्हा एकदा पॉईंटच्या आधी काय लिहायचं कॅरेक्टरिस्टिक आणि पॉईंटच्या नंतर काय लिहायचं मॅन्टिसा बघा आता सेकंड नंबर जो आहे हा नंबर आहे इथं एट आणि वनच्यामध्ये पॉईंट आहे की नाही मग याच्यासाठी कॅरेक्ट्रिस्टिक कोण फोर बरोबर मॅन्टिसा कोण फोर फोर वन फाईव्ह म्हणजे मग कॅरेक्टिस्टिक आणि मध्ये जर पॉईंट दिला तर फोर पॉईंट काय होईल फोर फोर वन फाईव्ह फोर पॉईंट फोर फोर वन फाईव्ह मग ह्या पद्धतीने आता तुमचे एक लक्षात येतं इथे कॅरेक्टिस्टिक काय पुढच्या फोर नंतर थ्री टू वन झिरो बरोबर ना थ्री टू वन झिरो मेंटिसा बदललेला नाही फक्त कॅरेक्ट्रिस्टिक बदलत आहेत त्याच्या पुढचे कॅरेक्टि त्याच्या पुढचे कॅरेक्ट्रिस्टिक बघा काय आहे का झिरोच्या नंतर बार वन बार टू बार थ्री बार फोर अँड बार तर तुम्हाला सरळ पुढे दिसतंय बघा मँटिसा बदललेला नाही आहे कॅरेक्टरिस्टिक बदलतोय काय आहे बार वन बार टू बार थ्री बार फोर अँड बार फाईव्ह या पद्धतीने आपल्याला लॉग बघता येतो म्हणजे तुमच्यासमोर आता जो चार्ट दिसतोय ह्या चार्टमध्ये आपण दिलेल्या नंबरचा कॅरेक्टरिस्टिक्स कसा घ्यायचा ते शिकलोत मँटिसा कसा घ्यायचा ते शिकलो आणि मग कॅरेकिस्टिक आणि मॅन्टिसावरून दोघे रिथम कसा लिहायचा ते आपण शिकलोय बरोबर आपण आता काय करूया एक प्रॅक्टिससाठी काही वेगळे नंबर्स घेऊन पाहूया बघा प्रॅक्टिससाठी आपण आता काय घेतले आहेत वन टू थ्री फोर चार नंबरचे आपल्याला लॉक फाईंड करायचे बघा आता इथं याला रीड कसं करायचं लॉक ऑफ थ्री टू झिरो वन टू म्हणजे थर्टी टूचा झिरो वन पायचा नंतर इथे फिफ्टी टूचा सिक्स फाईव्ह पायचा इथे ट्वेंटी थ्रीचा पुढे काही नाही आहे फक्त ट्वेंटी थ्रीच दिसतो आहे या ठिकाणी इलेवनचा टू थ्री पायचा पण आता मगाशी आपण काय शिकलो आहे की आपल्याला पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक घ्यावा लागेल त्याच्यानंतर बँटीचा घ्यावा लागेल मग लॉग ऑफ थ्री टू झिरो वन टू आता हा किती डिजिट नंबर आहे किती अंकी संख्या आहे ते मोजा वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे किती अंकी संख्या झाली ही पाच अंकी संख्या झाली बरोबर मग त्या पाचमधून म्हणजे फाईव्हमधून मधून वन मायनस करा म्हणजे पाचमधून एक कमी करा किती येणार चार येणार म्हणजे पॉईंटच्या अगोदर कॅरेक्टरिस्टिक लिहायचा असतो मग आपण तो कॅरेक्टरिस्टिक किती घेतला फोर घेतला परत उलट प्रश्न विचारतो मी हा फोर का घेतला आपण कॅरेक्टरिस्टिक कारण इथं किती डिजिट नंबर आहे वन टू थ्री फोर फाईव्ह मग फाईव्हमधून मा वन मायनस केला फोर आलं इथं बघा आता पॉईंटच्या अगोदर झिरो आहे म्हणजे ही जी संख्या आहे याच्यात एक डिजिटसुद्धा नाही आहे पूर्ण बरोबर ना मग आपण काय बघत असतो पॉईंटच्या नंतर झिरो नसलेला डिजिट मग पॉईंटच्या नंतर पहिला डिजिट तुम्हाला फाईव्ह दिसतोय बरोबर आहे ना हा झिरो नाही आहे फाईव्ह आहे म्हणजे याचा अर्थ पॉईंटच्या नंतर हा फाईव्ह किती नंबरला आहे एक नंबरला आहे ना मग एक नंबरला आहे म्हणून काय घ्यायचं बार वन घ्यायचं कॅरेकिस्टिक त्याचं आणि कॅरेकिस्टिक नंतर पॉईंट लिहायचं चा। आहे त्याच्यानंतर इथं जर तुम्ही पाहिलं तर इथंही तसंच तुम्हाला दिसतं आहे की पॉईंटच्या अगोदर झिरो आहे म्हणजे ही एक अंकी संख्यासुद्धा नाही आहे मग पॉईंटच्या नंतर झिरो नसलेला झि डिजिट पाहिजे हा झिरो आहे हा पण झिरो आहे हा थर्ड पण झिरो आहे म्हणजे हा टू दिसतोय आपल्याला म्हणजे झिरो नसलेला अंक हा टू आहे म्हणजे नॉन झिरो डिजिट टू आहे मग तो टू किती नंबरला आहे पॉईंटच्या नंतर वन टू थ्री फोर फोर नंबरला आहे म्हणजे याचा अर्थ काय की बार फोर त्याचं काय झालं कॅरेक्टरिस्टिक इस्टिक आणि कॅरेक्टिस्टिकच्या नंतर आपण पॉईंट लिहितो त्याच्यानंतर पुढचा नंबर इथं जर तुम्ही पाहिला तुम्ही विचार करायचा आहे मी थांबतो थोडा वेळ आणि लक्षात तुमच्या म्हणजे पॉईंटच्या नंतर झिरो नसलेला डिजिट वन आहे पहिला मग हे किती नंबरला वन किती नंबरला इथे वन टू थ्री फोर फाईव्ह पाच नंबरला आहे म्हणजे बार फाईव्ह त्याचं कॅरेक्टरिस्टिक राहणार बार फाईव्ह कॅरेक्टरिस्टिक आणि त्याच्यानंतर काय घ्यायचा पॉईंट घ्यायचा ओके मग आपण आता ह्या सगळ्यांचे काय लिहिले कॅरेक्टरिस्टिक लिहिले आपल्याला आता त्याचा काय लिहायचा आहे मेंटिसा मग मेंटिसा लिहिताना बघा इकडे पहिल्या कॉलममध्ये काय पाहिजे लॉकटेबलच्या थर्टी टू पाहिजे सेकंड कॉलम जे पहिल्या कॉलममध्ये थर्टी टू बघायचा त्याच्यानंतर झिरो टे झिरो टू नाईनच्यामध्ये काय बघायचा झिरो बघायचा आणि त्याच्यानंतर वन पण मगाशी मी तुम्हाला सांगितलं आहे की आपण मॅन्टिसा बघताना फक्त फोर डिजिट घेतो चारच अंक घेतो मग पाचवा अंक सोडून द्यावा लागतो आपल्याला बरोबर ना मग पाचवा अंक म्हणजे फिफ्थ डिजिट जर फोरपेक्षा ग्रेटर असला म्हणजे चारपेक्षा मोठा असला मग फोरपेक्षा ग्रेटर असेल तर आपण चौथा जो अंक आहे तो एकने वाढवतो मग इथं हा फोर पेक्षा ग्रेटर आहे का हा फिफ्थ जो डिजिट आहे तो पेक्षा ग्रेटर आहे का नाही म्हणजे आपण वनला वाढवणार नाही वनचा वनच राहणार आहे म्हणजे थर्टी टूचा झिरो वन आपल्याला पाहिजे थर्टी टूच्या पुढे पाहिजे नंतर परत झिरोच्या खाली पाहिजे आणि मीन डिफरन्स वनच्या खाली बघायचं बघणार आपण थर्टी टू झिरो वन लक्षात ठेवा थर्टी टूचा झिरो वन हा थर्टी टू थर्टी टूचा झिरो आणि मीन डिफरन्समध्ये काय वन म्हणजे हे काय बघायचं आपल्याला थर्टी टूचा झिरो वन मग थर्टी टूच्या पुढे पाहिजं थर्टी टूचा झिरो झिरोच्या खाली पाहिजे थर्टी टूचा झिरो वन मीन डिफरन्समध्ये पुन्हा परत वनच्या खाली पाहिजे मग तुम्हाला काय दिसतंय थर्टी टूच्या पुढे आणि झिरोच्या खाली काय आलं फाईव्ह झिरो फाईव्ह वन फिफ्टी फिफ्टी वन आलं आणि मीन डिफरन्समध्ये वनच्या खाली वन आलं मग या दोघांची ॲडिशन करायची आता फिफ्टी फिफ्टी वन आणि वनची ॲडिशन केली तर फिफ्टी फिफ्टी टू येणार आहे बरोबर दिसतं इथे मग फिफ्टी फिफ्टी टू म्हणजे फाईव्ह झिरो फाईव्ह टू आता आपण पुढच्या नंबरकडे येतो आपण कॅरेकिस्टिक आधी लिहून घेतलेत आपण आता फक्त काय बघतोय मॅन्टीसा बघतोय आता इथले फोर डिजिट घ्यायचे आपल्याला फिफ्टी टूचा सिक्स फाईव्ह नाही पाहिजे आता आपल्याला कारण आपण इथं फोर डिजिट घेणार की नाही आणि फिफ्टी डिजिट सोडून देणार मग कोण म्हणजे कोण सोडणार आपण आता हा फाईव्ह सोडणार आहोत म्हणजे हा फाईव्ह आपण सोडताना एक बघायचा आता हा फोर पेक्षा ग्रेटर आहे का आहे फोर पेक्षा ग्रेटर मग हा जर फोरपेक्षा ग्रेटर असेल तर आपण हा फोर्थ डिजिट एकने वाढवतो म्हणजे फाईव्हचा हा सिक्स होईल म्हणजे फिफ्टी टूचा सिक्स फाईव्ह नाही पाहिजे आपल्याला काय पाहिजे फिफ्टी टूचा सिक्स सिक्स पाहिजे आहेत तर मग बघा फर्स्ट कॉलममध्ये आपण काय पाहणार फिफ्टी टू दिसतं फिफ्टी टू तुम्हाला फिफ्टी टू म्हणजे फर्स्ट कॉलममध्ये फिफ्टी टूच्या पुढे बघणार आपण फिफ्टी टूचा सिक्स सिक्स बघायचं आहे आपल्याला ना म्हणजे फिफ्टी टूच्या पुढे आणि सिक्सच्या खाली काय आलं पहा बरं सेवन टू वन झिरो बहात्तर दहा आलं बरोबर हां फिफ्टी टूचा सिक्स सिक्स बघायचा म्हणजे मीन डिफरन्समध्ये पण सिक्स बघायचं आहे मीन डिफरन्समध्ये सिक्सच्या खाली किती आलेले पहा बरं फाईव्ह आलेलं आहे म्हणजे याचा अर्थ आता मग फिफ्टी टूचा सिक्स सिक्स लिहिण्यासाठी आपल्याला ह्या दोघांची ॲडिशन करावी लागेल कोणाची सेवन टू वन झिरोची आणि फाईव्हची बहात्तर दहा आणि पाच यांची मग बहात्तर दहा आणि पाच पंधरा होणार म्हणजे बहात्तर पंधरा सेवन्टी टू फिफ्टी नेणार आहे बघा इथे मग सेवन्टी टू फिफ्टीन सेवन टू वन फाईव्ह म्हणजे ह्या पद्धतीने आपण कोणाचा लॉक घेतलाय लॉग ऑफ झिरो पॉईंट फाईव्ह टू सिक्स फाईव्ह फाईव्ह याचा लॉक घेतलाय आता पुढचा जो थर्ड नंबर आहे कोणाचा लॉक घ्यायचा आपल्याला आता लॉग ऑफ झिरो पॉईंट झिरो 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 टू थ्रीचा कॅरेक्टरिस्टिक आपण ऑलरेडी बार फोर लिहिलेलं आहे आणि पॉईंट दिलेला आहे आता आपल्याला मॅन्टिसा घ्यायचा आहे तर एक करायचं आता मॅन्टिसा घेताना आपल्याला ह्या आधीचे जे झिरो दिसतात ना ते झिरो काही बघायचे नसतात आपल्याला फोर डिजिट नंबर चार अंकी संख्या जिथं दिसते तिथून घ्यायची असते म्हणजे इथं वरच्या याच्यामध्ये बघा आपल्याला चार अंकी संख्या म्हणजे फोर डिजिट नंबर आपण इथं बघितला होता बरोबर ना पॉईंट कुठे त्याचा विचार करायचा नाही तो विचार आपण कॅरेक्ट्रिस्टिकमध्येच केला आहे फक्त इथं फक्त तुम्हाला ट्वेंटी थ्री दिसतोय आता मग ट्वेंटी थ्रीच्या पुढे काहीच नाही ना मग तो झिरो आहे असं समजून घ्या म्हणजे मग आपण काय करणार ट्वेंटी पहिल्या कॉलममध्ये आपण ट्वेंटी थ्री पाहणार ट्वेंटी थ्रीच्या पुढे जाणार नंतर पुढे काहीच नाही मग झिरोच्या खाली पाहणार पुढे काहीच नाही ट्वेंटी थ्रीच्या पुढे काही नाही मग झिरोच्या खाली पाहणार आपण बरोबर म्हणजे ट्वेंटी थ्रीच्या पुढे आणि झिरोच्या खाली पुढचे अंक नाही म्हणजे मीन डिफरन्समध्ये जायची गरज नाही कारण मिन डिफरन्समध्ये झिरो नाहीच आहे म्हणजे ट्वेंटी थ्रीच्या पुढे आणि झिरोच्या खाली बघायचं आपल्याला मग आता इथे फर्स्ट कॉलम मध्ये बघायचं आपल्याला ट्वेंटी थ्रीच्या पुढे आणि झिरोच्या खाली थ्री सिक्स वन सेवन आहे छत्तीस सतरा आहे आणि मीन डिफरन्स मध्ये पाहण्याची गरज नाही हे आपण ऑलरेडी बघितलं तर थ्री सिक्स वन सेवन बघा इकडे पॉईंटच्या नंतर आपण थ्री सिक्स वन सेवन लिहिला हा झाला मॅन्टिसा कोणाचा मेंटिसा हा झाला फक्त ट्वेंटी थ्रीचा आता याच्या पुढचा फोर्थ बघा लॉग ऑफ झिरो पॉईंट झिरो 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 वन वन टू थ्री फोर याचा आपण ऑलरेडी कॅरेक्टरिस्टिक लिहिलेला आहे आता मॅन्टिसा आपल्याला घ्यायचा मॅन्टिसा घेताना आपल्याला चार अंक घ्यायचे आहेत ना वन वन टू थ्री घेणार आपण बरोबर मग आपण थ्रीच्या पुढचा कोण सोडतो आहे फोर सोडतो आहे हाफ फोर हाफ फोरपेक्षा ग्रेटर आहे का नाही फोर हा फोरच्या इक्वल आहे ग्रेटर नाही म्हणजे याचा अर्थ आपण त्याच्या आधीचा अंक एकने वाढवणार नाही म्हणजे फक्त इलेवनचा टू थ्री पाहणार काय पाहणार इलेवनचा टू थ्री पाहणार बघा मग इलेवनचा टू थ्री पाहिजे ना इलेवनचा टू थ्री म्हणजे फर्स्ट कॉलममध्ये इलेवनच्या पुढे इलेवनचा टू टू किती आहे झिरो फोर नाईन टू आता याच्यामध्ये आपल्याला कोण ॲड करायचं इलेवनचा टू थ्री मेन डिफरन्समध्ये आपण थ्रीच्या खाली हां वनच्या नव्हे थ्रीच्या खाली बघणार आपण इलेवन आहे म्हणजे इलेवनचा टू थ्री कसा बघायचा आता इलेवनचा टू किती आला फोर नाईन टू आणि इलेवनचा टू थ्री मेन डिफरन्स थ्रीच्या खाली किती आला इलेवन आला मग आपन मैं 500 and 3. या दोघांची ॲडिशन करायची आपल्याला म्हणजे फोर नाईन टू फोर नाइनटी टूमध्ये इलेवन जर ॲड केले तर किती होणार फाईव्ह हंड्रेड अँड थ्री मग आपण पॉईंटच्या नंतर माईन्टीचा लिहिला फाईव्ह हंड्रेड अँड थ्री म्हणजे ह्या पद्धतीने आपण काय केलं फोर नंबरचा लॉक पहिला चार संख्यांचा आपण लॉग बघितला लक्षात आला असेल तुमच्या आता बरोबर हे आपण आता एक करणार या ठिकाणी अँटी कसा बघतात ना ते पाहणार लॉग बघताना आणि अँटी बघताना डिफरन्स काय फरक काय आहे तो बघायचा आहे बघा तिकडे अँटी बघताना हा फर्स्ट कॉलम काय दिसतोय पहा तुम्हाला पॉईंट झिरो झिरो दिसतोय नंतर पॉईंट झिरो वन पॉईंट झिरो टू पॉईंट झिरो थ्री पॉईंट झिरो फोर असं कुठपर्यंत असतं पॉईंट नाईंटी नाईन पॉईंट नाईन नाईनपर्यंत असतं बरोबर ना आणि आता मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो हो की जर अँटी लॉक बघताना पॉईंट झिरो झिरोने स्टार्ट होतं आहे तर लॉक बघताना कुठून स्टार्ट होतं लॉक बघताना इथं पॉईंट नव्हता हे लक्षात घ्या लॉग बघताना पॉईंट नव्हता आणि लॉग बघताना झिरो झिरोने सुरुवात नव्हती लॉग बघताना सुरुवात होती टेन इलेवन ट्वेल या पद्धतीने सुरुवात होते आणि इथं अँटी लॉग बघताना पॉईंट झिरो झिरो अशी सुरुवात आहे बरोबर आणि हे जे होतं लॉगमध्ये फ्रॉम झिरो टू नाईन तर हे असेच नंबर असतात फ्रॉम झिरो टू नाईन आणि नंतर जर तुम्ही मीन डिफरन्स बघायला गेला तर मीन डिफरन्ससुद्धा झिरो टू काय असतो नाईनच असतो म्हणजे मग जो फरक आहे लॉग आणि अँटी लॉगमध्ये तो फक्त फर्स्ट मधलाच फरक आहे आलं लक्षात बरोबर आपण एक्झाम्पल म्हणून बघूया आता समजा आपल्याला अँटी बघायचा आता कोणाचा अँटी बघायचा फोर पॉईंट फाईव्ह झिरो फाईव्ह टू याचा अँटी बघायचा आहे ता एंटी तर लॉग बघताना लॉग बघताना फरक काय असतो पहा आपण लॉग बघताना पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक घेतो नंतर मँटिसा घेतो लक्षात आलं तर अँटी लॉग घेताना त्याचा उलट विचार करा अँटी लॉग घेताना असं समजा की पॉईंटच्या आधीचा कॅरेक्टरिस्टिक आहे आणि पॉईंटच्या नंतरचा मेंटीसा आहे म्हणजे लॉग आणि अँटी लॉग हे एकमेकांच्या काय आहे ऑपोजिट आहे विरुद्ध आहेत म्हणजे समजा उदाहरणार्थ बघा तुम्ही ह्या नंबरचा लॉग घेतल्यावर काय आलं बरोबर आहे ना हा लॉग आला याचा जर परत अँटी लॉग घेतला ना परत हेच येणार म्हणजे बघा ज्या नंबरचा तुम्ही लॉग घेणार ना त्या आलेल्या लॉकचा अँटी लॉग घेतला तर परत तोच नंबर मिळणार तुम्हाला म्हणजे मग आपण इथं टेस्ट पण करणार आहोत पा हाच नंबर आपण इथं घेतला आहे आणि याचा आपण काय या बघतोय आता अँटी लॉग म्हणजे पॉईंटच्या आधीचा आपण इथं हा कॅरेक्टरिस्टिक मांडलेला होता पॉईंटच्या नंतरचा आपण हा मॅन्टिसा लिहिलेला होता म्हणजे याचा अर्थ पॉईंटच्या नंतरचा हा मँटिसा आणि हा आधीचा कॅरेक्टरिस्टिक आता अँटीलॉक बघताना काय बघायचं अँटीलॉक बघताना पॉईंटच्या पुढचे चार नंबर बघायचे पुढचे चार डिजिट बघायचे अँटीलॉक घेताना पॉईंटच्या नंतरचे पुढचे चार डिजिट बघायचे म्हणजे पॉईंटच्या नंतर को चार डिजिट कोण मग फिफ्टीचा फाईव्ह टू काय बघायचा पॉईंट फिफ्टीचा फाईव्ह टू काय बघायचा पॉईंट फिफ्टीचा फाईव्ह टू पॉईंट फिफ्टीचा फाईव टू बघायचे पॉईंट फिफ्टीचा फाईव टू काय आहे मग पॉईंट फिफ्टीच्या पुढे फाईव्हच्या खाली काय आहे थ्री वन डबल नाईन आहे बरोबर म्हणजे पॉईंट फिफ्टीचा फाईव्ह आणि मेन डिफरन्स टू तर टूच्या खाली कोण आहे मेन डिफरन्स वन आहे मग या दोघांची ॲडिशन करायची आपल्याला थ्री वन नाईन नाईन आणि वन म्हणजे एकतीस नव्याण्णवमध्ये एक जर आपण ॲड केला तर बत्तीसशे होणार आहे थ्री टू डबल झिरो ओके लक्षात आला एन्टील घेण्याचा काय आलं मग थ्री टू डबल झिरो मग इथं आपण मांडलं आहे थ्री टू डबल झिरो कोण आलं थ्री टू डबल झिरो पॉईंट फिफ्टीचा फाईव्ह टू थ्री टू डबल झिरो हा अँटी लॉक झाला आता तुम्ही म्हणाल सर आपण पॉईंटच्या पुढ पुढचे जे चार डिजिट आहेत त्याचा अँटी लॉक बघितला पण पॉईंटच्या आधीचा जो फोर आहे याचं काय करायचं याचं काय करायचं हा कोण असतो तुम्हाला मी सांगितलं हा असतो कॅरेक्टरिस्टिक लॉक घेतल्यानंतर आलेला कॅरेक्टरिस्टिक आणि अँटी लॉग हा लॉकच्या विरुद्ध आहे हा जर कॅरेक्टरिस्टिक होता ना मग काय करायचं कॅरेक्टरिस्टिक कसा आला होता मला सांगा बरं कॅरेक्टरिस्टिक कसा आला होता वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह डिजिट नंबर आहे पाच अंकी संख्या आहे त्या पाच अंकी संख्येतून एक कमी करून हा कॅरेक्टरिस्टिक आला होता एक कमी केला होता ना म्हणजे किती अंकी संख्या आहे ते मोजलं त्यातून एक कमी केला हो, मग कॅरेक्टरिस्टिक आला आता संख्या किती आणखी हे जर ठरवायचं असेल तर मग आपल्याला करा काय करावं लागेल इथं जर कॅरेक्टरिस्टिक फोर आहे तो एक कमी करून आला होता मग एक वाढवावा लागेल आपल्याला इन्क्रीज करावा लागेल म्हणजे फोरमध्ये वन इन्क्रीज केलं तर फाईव्ह होईल का नाही मग इथं बघा वन टू थ्री फोर फाईव्ह मग यावरून एक विचार करा आता आपण या ठिकाणी पॉईंटच्या नंतर जे आहे त्याचा अँटी घेतला पण आधीचा जो असतो तो कॅरेक्टरिस्टिक असतो कॅरेक्टरिस्टिक कसा आलेला असतो जितकी अंकी संख्या त्यातून एक कमी करून आलेला असतो एक कमी करून आलेला असतो म्हणून उलट आता एक वाढवायचं आहे आपल्याला म्हणजे फोरमध्ये वन इन्क्रीज करायचा मग फोरमध्ये वन इन्क्रीज केला तर काय होईल फाईव्ह होईल म्हणजे याचा अर्थ ती संख्या पाच अंकी आहे मग पाच अंकी आहे मग काय करायचं पाच अंकी कशी ठरवायची तर वन टू थ्री फोर मग एक कमी पडला की नाही मग जो एक कमी पडला तो एक आपण इथं लिहून घ्यायचा मग ही संख्या आपल्याला पूर्ण मिळाली अरे लक्षात बरोबर कॅरेक्स्टिक इथं फोर आहे त्याच्यामध्ये एक आपण ॲड केला फाईव्ह झालं म्हणजे वन टू थ्री फोर आणि फाईव्ह करून घेतला आपण इथं आता एक विचार करा तुम्ही ज्या नंबरचा आपण लॉग घेतला हा लॉग आला बरोबर आहे ना आणि त्याच आलेल्या लॉकचा परत आपण काय केलं अँटी लॉक अँटी लॉक घेतल्यावर परत आपल्याला हाच नंबर मिळायला पाहिजे किती मिळायला पाहिजे बत्तीस झिरो बारा मिळायला पाहिजे पण आपल्याला इथं काय मिळायला माहिती आहे का, का? बत्तीस झिरो 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 मिळालं म्हणजे नियरली इक्वल आलं नियरली इक्वल आलं म्हणजे असा हा कधीकधी थोडासा डिफरन्स पडतो काय म्हटलं मी कधी कधी थोडासा डिफरन्स पडतो तर कधी कधी आपल्याला एकदम तंतोतंत हा नंबर मिळू शकत असतो ओके आल्या लक्षात बरोबर आणि तुम्हाला सर हा इथं फरक पडला तो कशामुळे फरक पडला हे फरक पडण्याचं एकच कारण आहे फक्त आपण इथं वन टू थ्री फोर चार डिजिट घेतले होते की नाही आणि हा पाचवा डिजिट सोडून दिला आणि हा डिजिट जर फोरपेक्षा ग्रेटर असला तर आपण आधीचा डिजिट वाढवतो हो हा फोरपेक्षा ग्रेटर नव्हता म्हणून आपण सोडून दिला हा सोडून दिला ना त्याचा हाँ है। जुरो 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 हा डिफरन्स पडलेला आहे म्हणजे आपल्याला रिटर्न बत्तीस झिरो बारानं मिळता बत्तीस झिरो 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 मिळालं लक्षात म्हणजे शेवटचा हा बाराचा म्हणजे ट्वेल्थचा काय पडला डिफरन्स पडला आणि तर लॉकच्या दृष्टीने तो डिफरन्स नेग्लिजिबल मानला जातो अलग लक्षात बरोबर म्हणजे आपण आता लॉग घेतल्यानंतर आलेल्या लॉकचा पुन्हा अँटी लॉक घेतला आता आपण प्रॅक्टिससाठी आणखी एक घेऊया बघा आपण सेकंड एक्झाम्पल घेतोय सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण घेतलं आहे काय लॉग ऑफ टू सेवन फोर टू तर लॉग कसा बघतात हे माहीत आहे मी डायरेक्टली लिहून टाकला बरोबर आता ट्वेंटी सेवनचा फोर टू लॉग थ्री पॉईंट फोर थ्री एट वन आला याचा आपण परत अँटीलॉक घेतला तर हेच रिटर्न येतं का आपल्याला बघायचं आहे मग आपण ह्या नंबरचा आता काय घेणार लॉग म्हणजे आलेल्या लॉकचा आपण अँटी लॉग घेतो आहे म्हणजे अँटी लॉग ऑफ थ्री पॉईंट फोर थ्री एट वन आता अँटी लॉक घेताना तुम्हाला माहीत आहे आपण अँटी लॉकवरती पॉईंटच्या नंतर जे दिसते तुम्हाला महा मॅन्टीचा असतो या ठिकाणचा तर या पॉईंटच्या नंतरच्या पार्टचा आपण एन्टीलॉग घेत असतो म्हणजे फोर्टी थ्रीचा एट वन घ्यावा लागेल आपला काय घ्यावं लागेल एंटीलॉग फोर्टी थ्रीचा एट वन काय फोर्टी थ्रीचा एट वन बघा या ठिकाणी फोर्टी थ्रीचा एट वन म्हणजे फोर्टी थ्रीच्या पुढे ह्या एटच्या खाली आणि मीन डिफरन्स परत वनच्या खाली काय दिसते तुम्हाला फोर्टी थ्रीचा जो एट आहे तो आला टू सेवन फोर वन सॉरी टू सेवन फोर टू आणि मेन डिफरन्स वनच्या खाली किती आला वन आला मग या दोघांच्या आपण काय करणार आता ॲडिशन करणार म्हणजे सत्तावीस बेचाळीस म्हणजे टू सेवन फोर टू त्याच्यामध्ये प्लस वन करा म्हणजे फोर टूचा फोर थ्री होणार म्हणजे टू प्लस वन थ्री होणार म्हणजे टू सेवन फोर थ्री काय होणार त्याचा अँटी काय टू सेवन फोर थ्री हां बघा टू सेवन फोर थ्री घेतला आपण पण हा विचार कोणाचा केला आपण आपण हा विचार केला फक्त पॉईंटच्या नंतरच्या पार्टचा म्हणजे याचा आपण अँटी घेतला म्हणजे पॉईंटच्या नंतरचा पार्ट हा कोण असतो मेंटीसा असतो त्याचा विचार आपण केला एन्टीलॉक घेताना पण पॉईंटच्या आधीचा जो आहे तो कॅरेक्टरिस्टिक असतो आणि कॅरेक्टरिस्टिक कसा आलेला असतो वरती बघा वन टू थ्री फोर म्हणजे फोर डिजिट नंबर आहे चार अंकी संख्या चार अंकी संख्या त्या चारमधून एक कमी केला तीन आलं म्हणजे फोरमधून वन आपण काय केलं मायनस केला, केला थ्री आलं पण आपल्याला इथं अपोजिट प्रोसेस करायची आहे ना म्हणजे जर फोर डिजिट नंबर होता फोरमधून आपण वन काय केलाय लेस केलाय मग थ्री आलं आता वन ॲड करायचा म्हणजे तीनमध्ये एक वाढवायचा मग तेव्हा कळेल ना ती किती अंकी संख्या आहे म्हणजे कॅरेक्टिक थ्री होता त्याच्यामध्ये एक आपण ॲड केला तर फोर होतो म्हणजे याचा अर्थ काय किती संख्या चार अंकी असणार आहे मग चार अंक मोजायचे आपण आता वन टू थ्री फोर आणि या ठिकाणी पॉईंट द्यायचा आता पॉईंट हा शेवटला आलेला आहे मग शेवटला पॉईंट आल्यामुळे तो दिला नाही तरी चालेल म्हणजे आपल्याला ह्या नंबरचा अँटीलॉक काय मिळाला टू सेवन फोर थ्री काय मिळाला टू सेवन फोर थ्री आपण याचा लॉक घेतल्यावर हे मिळालं याचा पुन्हा अँटीलॉक घेतल्यावर तेच मिळतं का ते बघतोय ना म्हणजे सत्तावीस बेचाळीस आपल्याला मिळायला पाहिजे होतं तर कोण मिळालं सत्तावीस त्रेचाळीस म्हणजे कितीचा डिफरन्स पडला वनचा म्हणजे शेवटचा जो एक अंक आहे ना आता एक लक्षात आलं मगाच्या आणि आत्ताच्या एक्झाम्पलवरून पहा शेवटचा एक अंक जो आहे त्याचा एकने डिफरन्स पडू शकतो इथं बेचाळीस आहे इथं त्रेचाळीस आला म्हणजे बा दोनशे चौऱ्याहत्तर टू सेवन फोर टू सेवन फोर करेक्ट आलं फक्त इथं टू आहे तर इथं काय आलं शेवटचा थ्री आला इतका डिफरन्स पडू शकतो आता मी तुम्हाला हा जो नंबर आहे हा वेगळ्या पद्धतीने अँटीलॉक वेगवेगळ्या पद्धतीने कसा मांडता येतो ना ते मी तुम्हाला इथं सांगतो पाहता हे असं आलेलं आहे की नाही आता पुढे पहा अजून कसं लिहिता येऊ शकतं हे बघा टू सेवन फोर थ्री हा आलेला एंटीलॉग आपण असा लिहू शकतो तुम्हाला सर असं कसं लिहू शकतो आपण बघा तिकडे समजा टू सेवन फोर थ्री हे उत्तर आपलं आलेलं होतं म्हणजे आपण काय केलं फोर थ्री म्हणजे फोर्टी थ्रीचा एट वन हा अँटीलॉग आलेला होता बरोबर मग आपण काय केलं आलेल्या अँटीलॉगमध्ये पहिल्या दोन डिजिटच्यामध्ये पॉईंट टाकला कुठे पॉईंट टाकला पहिल्या दोन डिजिटच्यामध्ये पॉईंट टाकला ठीक आहे मग पहिल्या दोन डिजिटच्यामध्ये पॉईंट टाकल्याच्या नंतर आता हा जो कॅरेक्टरिस्टिक होता काय कॅरेक्टरिस्टिक होता हा थ्री होता तो थ्री जसाच्या तसा टेन रेस टू थ्री घ्यायचा जर इथं फोर असता ह्या थ्रीच्या प्लेसला तर टेन रेश टू फोर घेतला असतं इथं फाईव्ह असता तर टेन रेश टू फाईव्ह घेतला असतं म्हणजे पॉईंटच्या अगोदर जो कॅरेक्टरिस्टिक आहे ना तो कॅरेक्टरिस्टिक जसाच्या तसा टेनच्या पॉवरला म्हणजे गातांकाला घ्या आणि पहिल्या दोन डिजिटच्यामध्ये पॉईंट द्या मग असं हे का करावं लागतं माहिती आहे का असं समजा तुम्ही की ह्या ठिकाणी आता जर टेन राहिला असता काय राहिलं असता थ्रीच्या जागेवर टेन राहिला असता विचार करा तुम्ही थ्रीच्या जागेवर काय थ्री राहिलं असता टेन राहिला असता मग इथं टेन राहिला असता तर मग आधीच्या पद्धतीने नाही का याच्यामध्ये कॅरेक्टिस्टिकमध्ये एक वाढवायचा एक वाढवला की मग तेवढी अंकी संख्या असते मग या थ्रीमध्ये आपण वन ॲड केला म्हणजे किती झालं होतं फोर झालं होतं मग इथं वन टू थ्री फोर आणि शेवटी पॉईंट द्यायची काही गरज नसते मग चार अंकी संख्या होती सहज लिहिता आली आपल्याला पण जर इथं टेन राहिला असता तर मग त्या टेनमध्ये आपण एक वाढवला असता किती झाले असते इलेवन झाले असते की नाही मग इलेवन झाले असते म्हणजे अकरा अंकी संख्या झाली असती मग अकरा अंकी संख्या कशी लिहिली असते तुम्ही वन टू थ्री फोर आणि पुढचे काय घ्यावे लागले असते तुम्हाला सेवन झिरो घ्यावे लागले असते सात झिरो या थ्रीच्या पुढे सेवन झिरो घ्यावे लागले असते मग ती संख्या खूप मोठी झाली असते की नाही मग एवढी मोठी संख्या लिहायला आणि वाचायला आपल्याला काय होणार ते जरा कॉम्प्लिकेटेड होणार ना म्हणजे मग सोपं काय जाणार आपल्याला हे सोपं जाणार की म फोर्टी थ्रीचा एट वन जो अँटी आलेला आहे त्याच्या पहिल्या दोन डिजिटच्यामध्ये काय द्या पॉईंट द्या आणि मल्टिप्लाय करून टेनचा पावर किती घ्यायचा इथं जर टेन आपण घेतला होता ना तर तर टेनचा पॉवर टेन आला असता इथं जर नाईन राहिला असता तर टेनचा पावर नाईन आला असता इथं जर समजा बार वन राहिला असता ना बार वन किती बार वन तर इथं टेनचा पॉवर बार वन नाही मायनस वन घ्यायचा तो अलग लक्षात बरोबर परत एकदा मी इथं थोडासा चेंज करतो तुम्ही पाहत राहा काय चेंज केला बघा बर फक्त थ्रीच्या वरती बार थ्री केलं बरोबर आहे ना मग थ्रीच्या वरती बार थ्री केलं तर फरक काय पडेल टेनचा पॉवर बार थ्री तर त्याचं घ्यायचं काय मायनस थ्री म्हणजे टेन टू मायनस थ्री मी पुन्हा चेंज केला पा बार थ्रीचं आता जर मी समजा काय केलं बार फाईव्ह केलं इथं बार फाईव्ह केल्याने याच्यामध्ये काही फरक पडणार नाही बरं का कारण हे कसं येत आहे पॉईंटच्या नंतरच्या पार्टचा अँटी लॉक बघूनही आलेलं असतं मग आता आधीचा बार थ्री होता तर त्याचा मी बार फाईव्ह केला की नाही मग बार फाईव्ह म्हणजे टेन रेश टू काय करायचं बार फाईव्ह नाही टेन रेश टू काय करायचं मायनस फाईव्ह घ्यायचं म्हणजे इथं जर बार सिक्स असेल तर टेन रेश टू मायनस सिक्स बार सेव्हन बार सेवन असेल तर टेन रेश टू मायनस सेवन या पद्धतीने आपल्याला मांडणी करता येते आलं का लक्षात बरोबर बघा मी पुन्हा आणखी एक चेंज केला आहे काय चेंज केला आहे ओळखा बरं या नंबरमध्ये चेंज काय केला मी इथं आधी थ्री होता बार थ्री करून पाहिला बार फाईव्ह करून पाहिला बरोबर आहे ना आता मी इथं झिरो करून पाहतो आहे मग झिरो केल्याने काय होणार आहे दोन्ही पद्धतीने आपण विचार कर करणार आहोत इथं कॅरेक्टरिस्टिक झिरो आहे बरोबर ए फोर थ्री एट वन मी बदललेलं नाही आहे म्हणजे अँटीलॉग जो आहे तो तोच येणार तो आहे बरोबर तोच नंबर येणार आहे तोच नंबर आलेला आहे पण आता कॅरॅकिस्टिक झिरो आहे आता मला तुम्ही सांगा की कॅरॅकिस्टिक झिरो कस झिरो आलेलं आहे मग ती संख्या किती अंकी असेल त्यात एक वाढवायचा बरोबर आहे ना कारण कॅरेकिस्टिक घेताना आपण एक कमी केलेला असतो ना मग आता एक वाढवायचा मग झिरोमध्ये एक वाढवलं तर एकच येईल की नाही मग ती एक अंकी संख्या होईल मग एक अंकी संख्या म्हणजे काय की एक अंक सोडून काय द्यायचं आहे पॉईंट द्यायचा आहे ह्या पद्धतीने येत आहे आता दुसरी मांडणी कशी करायची ते बघत होतो आपण हा टू सेवन फोर थ्री हा जो नंबर आहे तर मी तुम्हाला काय सांगितलं की, चा? की चा चा? अनि त्या नंबरमध्ये पहिल्या दोन मध्ये पॉईंट घ्या पहिल्या दोन मध्ये पॉईंट घेतला आपण आणि मल्टिप्लाय काय करायचं टेनचा पॉवर किती घ्यायचा इथं कॅरॅटिस्टिक झिरो की नाही म्हणजे टेनचा पॉवर झिरो घ्यायचा आणि तुम्हाला माहीत आहे की कोणत्याही नंबरचा पॉवर झिरो आला तर त्याचं वन येतं म्हणजे टेनचा पॉवर झिरो घेतला ना तर वन येणार आणि मग मल्टिप्लाय वन मग वनने मल्टिप्लाय टेन टू झिरो म्हणजे मल्टिप्लाय वन येणार मग वनने मल्टिप्लाय केलं तर हे तेच राहणार की नाही म्हणजे ऐकिनी बरोबर तेच जसंच्या तसंच बरोबर पुन्हा एकदा विचार करा बरं याच्यावरती काय काय केलं आपण फोर्टी थ्रीचा एट वन टू सेवन फोर थ्री कॅरेकिस्टिक झिरो आहे पॉईंटच्या आधी कॅरेकिस्टिक असतो अँटीलॉक घेताना कार्यकटी झिरो आहे त्याच्यामध्ये एक वाढवायचा मग झिरो प्लस वन वन होतं वन आलं याचा अर्थ ती एक अंकी संख्या आहे म्हणजे वन डिजिट नंबर आहे म्हणून आपण एक अंक सोडून पॉईंट दिला इथं जर वन राहिला असता तर वन ॲड करून टू आलं असतं मग दोन अंकी संख्या म्हणजे टू सेवन पॉईंट म्हणजे सत्तावीस पॉईंट त्रेचाळीस असं घेतलं असतं आणि इथं थ्री असता तर आधी थ्री होताच आपण ते पाहिलेलं होतं आलं लक्षात बरोबर आता मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही लॉगचे लॉकचे प्रॉब्लेम देतो आणि काही अँटीलॉगचे देतो बघा प्रॅक्टिससाठी तुम्हाला मी इथं फर्स्ट प्रॉब्लेममध्ये लॉक घ्यायला सांगितलं आहे सेकंडमध्ये लॉक थर्डमध्ये लॉग फोर्थमध्ये अँटी लॉक फिफ्थमध्ये अँटी लॉग सिक्स्थमध्ये अँटी लॉक सेवनमध्ये अँटीलॉग तुम्हाला हे सगळं सॉल्व होईल नक्की सॉल्व्ह होईल सगळं आडलं तर तुम्ही मला विचारू शकाल फक्त शेवटची तुम्हाला मी एक हिंट देतो जर समजा तुम्हाला याचा अँटीलॉक लॉक पाहिजे आहे तर लॉक बघताना आपण पॉईंटचा विचार करत नसतो म्हणजे कॅरेक्टिस्टिक लिहिल्याच्या नंतर बरं का लॉक बघताना मग लॉक जर याचा जर लॉक घ्यायचा असताना आपण फोर्टी फोरचा झिरो झिरो घेतला असता चौवेचाळीसचा झिरो झिरो पण लॉक घेताना चौवेचाळीसचा झिरो झिरो घ्यायचा नाही अँटीलॉक घेताना पॉईंटच्या नंतरचे चार अंक घ्यायचेत म्हणजे डबल झिरो एक नंबरलाच घ्यावं लागेल बरं का एक नंबरला एक नंबरला म्हणजे कसं हे पहा एक नंबरला काय पॉईंट डबल झिरो आहे की नाही हां मग त्या पद्धतीने अँटी लॉग कोणाचा बघायचा डबल झिरोचा फोर फोर बघायचा अरे लक्षात बरोबर आणि याचं पुढचं अजून तोंडी सांगतो मी तुम्हाला डबल झिरोचा फोर फोर जो पण अँटी लॉग येईल तर कॅरेक्टिस्टिक झिरो आहे ना त्याच्यात एक वाढवा एक होणार आहे वन म्हणजे ती एक अंकी संख्या असेल म्हणजे एक अंकी संख्या असेल तर पहिला अंक सोडून काय द्यायचा पॉईंट द्यायचा किंवा मी तुम्हाला जसं सांगितलं आहे तसं डबल झिरोचा फोर फोर जो येईल त्याच्यात पहिल्या दोन अंकांच्यामध्ये पॉईंट द्या आणि मल्टिप्लाय करून टेनचा पॉवर किती घ्या झिरो आणि टेनचा पॉवर झिरो घेतला तर वन येतं ना आणि मग तो वनने परत मल्टिप्लाय केलं तर जी आहे तीच संख्या येणार आहे लक्षात बरोबर तर हे तुम्ही प्रॅक्टिससाठी सॉल्व करायचे कारण प्रॅक्टिस केली की आपल्याला काय येतं कॉन्फिडन्स येतो कॉन्फिडन्स वाढतो आपल्याला आत्मविश्वास येतो आणि प्रॅक्टिस केल्याशिवाय आत्मविश्वास येणार नाही हा होमवर्क तुम्ही नक्कीच कम्प्लीट करा